आता प्रैक्टिस सेट 17 मधला पाचवा प्रश्न. क्वाड्रिलैटरल पी टी एन एम इज अ रेक्टेंगल. हा रेक्टेंगल है ठीक है. राइट द नेम्स ऑफ पेयर्स ऑफ सप्लिमेंटरी एंगल्स. आता सप्लिमेंटरी एंगल मध्ये एंगलच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आणि आपलं दुसरं माहिती आहे पहा काय माहिती आहे, रेक्टेंगलचा प्रत्येक अँगल किती मापाचा असतो रे 90. प्रत्येक अँगलचं माप 90 अंश आहे पहा. प्रत्येक अँगलचं 90 असेल तर कोणतेही दोन अँगल घेतली त्यांची बेरीज 90 आणि 90 180 येणार आहे. म्हणून जोड्या कोणत्या येतील पहा. आपण पहिली जोडी घेऊ अँगल पी अँड अँगल टी. पी आणि टी 90 180 ठीक आहे. दुसरी जोडी अँगल पी पी शीच घेतो पहिल्यांदा अँड अँगल ई एन 90 180 बरोबर आहे. तिसरी जोडी अँगल पी अँड अँगल एम पी आणि एम पण 90 180 झाले. चौथी जोडी घेऊ आपण तिचं संपलं टी चं घेऊ अँगल टी अँड अँगल एन टी आणि एन 90 180. पाचवं अँगल टी अँड अँगल एम 90 180. टी आणि पी नाही घ्यायचं कारण पी आणि टी आपण घेतलेली. नंतर एन जी एन आणि एम अँगल एन अँड अँगल एम 180. आता एन एम घेतलं एम एन घ्यायची गरज नाही. मी पहा प्रत्येक सगळ्या संपल्या. आता कोणती जोडी का बरोबर झालेली आपली. तर अशा सहा जोड्या होणार आहेत पहा की ज्यांची बेरीज आपापच 180 आहे. म्हणजे या सर्व जोड्या ह्या सप्लिमेंटरी अँगलच्या जोड्या आहेत. हा आता पहा सहावा प्रश्न काय ते. हा प्रश्न थोडासा वेगळा आहे पहा. स्टार केलाय तुम्ही प्रश्न जर पुस्तकामध्ये पाहिलं ना त्याला स्टार केलाय. स्टार केला का आहे काय अवघड नसतो. फक्त आपला थोडासा विचार करायला होणार असतो. थोडा विचार केला की आपलं समजतं पहा काय. इफ मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू 70 degrees अँगल ए चं माप 70 अंश ठीक आहे. हॉट इज द मेजर ऑफ सप्लिमेंट. सप्लिमेंटरी अँगल काढायचा पण कशाचा. ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए म्हणजे अँगल एचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे आणि त्याचा सप्लिमेंट काढायचा आहे हे लक्षात घ्या. काय प्रश्न आहे ते अँगल ए चं माप 70 आहे आणि अँगल ए च्या कॉम्प्लिमेंटचा सप्लिमेंट कोणता. हॉट इज द मेजर ऑफ सप्लिमेंट म्हणजे सप्लिमेंट कोणता. ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ ए म्हणजे याचा कॉम्प्लिमेंट आधी काढायचा आणि नंतर सप्लिमेंट काढायचा. आपण कॉम्प्लिमेंट ऑफ ए काढू. कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू कॉम्प्लिमेंट अँगलची बेरीज किती असते 90 असते म्हणजेच 19 - 70 किती आला 20 degrees आला पहा बरोबर आहे. याचा कॉम्प्लिमेंट आपण तोंडी पण काढू शकतो. अँगल ए 70 होता याचा कॉम्प्लिमेंट 20 असणार आहे कारण 70 आणि 20 90 येणार आहे. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए किती आला 20 झाला. आता आपला सप्लिमेंट काढायचा आहे. सप्लिमेंट किती असतं 20 चा सप्लिमेंट म्हणजे 160 बरोबर आहे. 180 तुम्ही स्वतः केले की मिळतो. सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए चा सप्लिमेंट करायचा आहे म्हणजे 180 कॉम्प्लिमेंट ऑफ ए ची माप वजा करायचे किती आहे ते 20 आहे. उत्तर किती आलं 160 degrees. समोर याला जागा नसले खाली इकले काय अडचण नाहीये पहा ठीक आहे. आता पहा या प्रॅक्टिस सेट मधला शेवटचा प्रश्न आहे. प्रॅक्टिस सेट 17 इफ अँगल ए अँड अँगल बी आर सप्लिमेंटरी अँगल्स. अँगल ए आणि अँगल बी हे दोन सप्लिमेंटरी अँगल्स आहेत म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे ठीक आहे. मेजरमेंट ऑफ अँगल बी दिलाय पहा x + 20 degrees बी चं माप दिलेलं 1+20 देन हॉट वुड बी मेजरमेंट ऑफ अँगल ए. मग अँगल ए चं माप किती असेल आपण कसं काढणार. आपण असं करणार पहा काय करणार अँगल ए किंवा मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल बी इज इक्वल टू 180 degrees कारण हे सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. मग मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस बी चं माप लिहू आपण. काय आहे बी चं माप x + 20 degrees इज इक्वल टू 180 ठीक आहे. 180 degree पण लिहायची गरज नाही. मग आता आपण सोडवायचंय कसं सोडवता येईल. हे प्लस आहे तिकडे गेले काय होणार आहे मायनस होणार आहे. सो मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू 180 - x - 20 बरोबर x + 20 कंस आता हे असंच कंस आहे असं तिकडे आपण मायनस केलं ना. ह्या मायनसमुळे आता दोन्ही चिन्ह मायनस होणार आहेत पुढच्या स्टेपला.
So measurement of angle A is equal to 180 minus x minus 20. एकशे 20 वजाबाकी आपण करू शकतो. सो मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू 160 वजाबाकी मायनस एक्स हे आठच राहिलं. एवढं आलं पहा या मेजर अँगल एच माप.